सुब्ब सकाळ सगळ्यांना आणि बघा सकाळची सुरुवात अजून दिवस निघायलाच आहे आणि उठल्याबरोबर मी व्हिडिओ काढलेला आहे तर अंधारच आहे अजून थोडा पण दिवस नाही निघाला आणि उठल्याबरोबर मी फिरायला जाते तर त्याच्या आधी व्हिडिओ काढलेला आहे हा आधी इथे हॉटेल नव्हतं ना आता फिरायला वगैरे बरोबर जमत होतं इथल्या इथे आपण बाहेर नाही गेलं तर इथल्या इथे फिरू शकत होतो पण आता हॉटेल पण लवकर सुरू करतात ते लोक आणि नंतर बरोबर नाही वाटत फिरायला म्हणून मी अंधारामध्येच फिरून येते थोडं आपलं आणि रात्री पण आम्ही जेवण झाल्यानंतर आधी फिरत होतो पण आता हॉटेलच बारा साडेबारापर्यंत चालू असतो आणि नंतर जेवणं बिवणं असतात लोकांचे मग ते बरोबर नाही वाटत म्हणून आता आम्ही तेवढं फिरत नाही जेवढ्या लवकर उठतो आपण तेवढंच आपलं आरोग्य पण चांगलं राहतं जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी पण येते आणि एक प्रकारच्या मनाला शांतता पण मिळते आणि दिवस पण छान जातो त्याच्यामुळे तर मी तर लवकरच उठते लवकर उठलं काय आणि उशिरा उठलं काय मला तर बोलायला येते कोणी नाहीये आम्ही दोघच आहे त्याच्यामुळे तर काही प्रॉब्लेम नाही पण ते एक प्रकारची सवय झाली आहे लवकर उठायची तर मी लवकरच उठते रोज आत्ता सगळा परिसर झाडून झालेला आहे घरातून पण झाडू लावून झाला माझा आणि गरम पाणी पेते आहे मी सकाळी उठल्याबरोबर मी गरम पाणी पेते ही एक माझी सवय आहे मी कुठेच असो गरम पाणी उठल्याबरोबर पेणं मी कधीच विसरत नाही रुद्रांचे पप्पा झोपलेलेच आहेत अजून उठलेले नाही आहेत भार्गवी रुद्रांश आणि आई स्लॅपवर गेलेले आहेत त्यांना भिजवलेले चणे दिलेले आहे खायला रुद्रांशला एकटं राहायची सवय असल्यामुळे त्याला कोणी त्याच्या वस्तू घेतलेल्या म्हणजे तेवढ्या आवडत नाही भार्गवीला देतो असं देत नाही असं नाही पण काही ना काही वस्तूवरून त्यांचे भांडणं होतातच होतात आणि ते रडते आहे भार्गवी आणि रुद्रांश खेळ हे बघा आपली कोळशाची दगडी कोळशाची चूल आहे तयार हे बघा अशी जाडी लावलेली आहे आणि छोटे भांडे ठेवायला आहे असे तीन हुक दिलेले आहेत खूप जड आहे उचलायला गेलं तर आणि धूळ पासवायला किंवा काही पासवायला खाली खड्डा आहे खाली पण खड्डा आहे आणि साईडला खड्डा आहे तर आता उद्या पूजा करून मी उद्यापासून लावायला घेणार आणि याला आपण धरून इकडे तिकडे कुठे पण नेऊ शकतो अशी झाली आपली दगडी कोळशाची चूल आणि ही स्टीलची बकेट आहे स्टीलच्या बकेटला स्टील सिमेंट लावून अशा पद्धतीने आमच्याकडे चूल करतात आमच्याकडे तर नाही करत इकडेच करतात ह्या जिल्ह्यामध्ये तर मावशींनी बनवून दिलेली आहे आणि तिचीच बकेट आहे पाणी गरम करायला स्वयंपाकही करू शकतो असं पण दगडी कोळसा माझ्याकडे भरपूर साठलेला आहे आत्ता मी फिरायला जाते ना सकाळी राऊंड मारायला सकाळी फिरायला तेव्हा दगडी कोळसा पडलेला असतो असं करून करून आणलेला दगडी कोळसा खूप साठलेला आहे माझ्याकडे तर रोज मी पेटवली तरी पुरेल मला रोज रोज आणि रोज रोज जाते तर रोजच भेटतो दगडी कोडसा तर पेटवणार आहे मी आता चूल दगडी कोडशाची पाणी वगैरे घातलेलं आहे चार पाच दिवस आता पिकलेली आहे मजबूत झालेली आहे आता उद्यापासून पेटवणार दगडी चूल अशा पद्धतीची आहे बनवलेली बघा तुम्ही बघू शकता कालपासून सुरुवात केली मी शेगडी चालू करायला तर पूजा केली काल आणि शेगडी पेटवली तर बघा इतका धूर निघतो आधी जे कोळसे आहेत ना ते जळेपर्यंत एवढा धूर निघतो एकदा का ते अं कोडसे जड आले तर त्याच्यावरती सगळंच होऊन जातो आपला स्वयंपाक होऊन जातो पाणी पण गरम होऊन जातो लगेच विजत नाही दगडी कोडसा आमच्या गावाकडे दगडी कोळसा आढळतच नाही मिळतच नाही पण इथे राहते मी तर इथून गाड्या जातात अदानी कंपनीमध्ये दगडी कोळशाच्या खूप गाड्या जातात आणि खूप लोकं वेचतात दगडी कोळसा म्हणजे गॅसची बचत करायची असेल आणि जडण पण मिळत नाही त्याच्यामुळे अशा दगडी कोळश्याचा उपयोग करतात स्वयंपाक करायला पाणी गरम करायला तर मी दररोज फिरायला जाते तर मला भेटते म्हणजे भेटलं तर आणते मी असं आणि मग आयडिया आली माझ्या डोक्यात की चला बाबा आपण पण शेगडी बनवायची नाही आपण पण पाणी गरम करायचं आप... असं काही नाही मी गॅसवर पण करू शकते किंवा हिटर तर मी नेहमीच लावते हीटर पण लावू शकते पण फिरायला जाते तर भेटते मग आपण काय करणार भेटते म्हणून मग आपल्याला पण कसं असते प्रत्येक गृहिणीला वाटते की आपण थोडीशी बचत करावी भेटतो तर मी आणते आणि आता शेगडी लावते तर बघा किती मोठा झाड निघालेला आहे पाणी पण गरम झालेला आहे आणि आज सगळं स्वयंपाक केलेली आहे मी भात भाजी आणि वरण कुकर पण मांडली ह्या शेगडीवरती आणि फक्त चपात्या मी गॅसवरती केली नाहीतर सगळा स्वयंपाक इकडेच केली आज करून बघितलं मी यांना नाही आवडत शेगडी वगैरे पेटवणं हे काहीतरी उद्योग करतेस म्हणतात हे आहेत माझे लसणाचे वाफे आता पाणी द्यायचे पाणी द्यायचं आहे मला तर गाऊन आली आणि घरचे कामं झाली दिवसभर भांडे बर्तन झाड झूड साफसफाई आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला वाप्यांकडे गेली मी तर पाणी द्यायचं होतं त्याच्या आधी मी म्हटलं खंती देते म्हणजे आमच्याकडे याला खंती देते म्हणतात थोडी थोडी वरवरची माती काढायची असते तर खंती देऊन देते त्याच्यानंतर मी पाणी टाकणार आहे वाप्यांना आपण चार पाच दिवस नव्हतो मी चार पाच दिवस नव्हती मी तर त्याच्यामुळे वापे बघा कसे पिवळे पिवळे झाले आणि आई पण बसली आहे उन्हामध्ये रुद्रांश पण आहे माझा भार्गवी झोपलेली आहे तर आम्ही दोघी मिळून खंती देतो आईला तर माझ्या घरी घरी पण कामच असतात भरपूर आणि शेतकरी लोकांना तर कधीच कामं संपत नाही झोपेपर्यंत शेतकरी लोकांचे कामं असतात आणि त्यांना कामाची सवय असते त्याच्यामुळे कुठेही गेलं ना तरी निवांत बसणं त्यांच्याशी जमतच नाही इथे तिथे गेल्याशिवाय किंवा हातपाय हलवल्याशिवाय त्यांना त्यांचं जेवणच नाही पचत एक प्रकारचं तर आईला तर म्हटली मी तिकडे आराम कर पण आई सुद्धा आली आहे वाप्यांमध्ये आणि ती पण काढते आहे कचरा खी देते आहे आणि मी पण खंती देते लसणाच्या त्याच्यानंतर टाकणार आहे मी वाप्यामध्ये पाणी पाणी टाकताना एक दोन असा कचरा दिसला ना तर मी सोबतच काढून घेते म्हणजे तो कचरा वाढत पण नाही आणि आपल्याला काम पण जड जात नाही दाखव कशी अशी बनवतेस अशी करून दाखव अशी माझी आई बघा शिवण काम करते आता काम आहे बसले तर असं घरी नाही निवांत काही ना काही काम असतात आणि छोटी मुलं त्यांना पण बघायचं असते तर तब्येत पण बरी नाहीये म्हणून आणलेलं आहे आईला तर तिने म्हंटल मला विणकाम करायचं आहे तर ते पण घेऊन घेते ते पण करणार माझी आई ना खूप आधी विणकाम करत होती जेव्हा आम्ही जनमलो नव्हतो लग्न झालेलं नव्हतं आणि लग्न झालं त्याच्यानंतर पण ती विणकाम करत होती पण जेवढे कसं क कठीण कठीण काम केलेलं आहे विणकाम तिने पण आता ती सगळं विसरलेली आहे बऱ्याच डिझाईन्स विसरलेली आहे आणि बऱ्याच डिझाईन आहेत तिच्याकडे पडद्याच्या मी कधीतरी दाखवणार आहे तुम्हाला स्वेटर मफलर मोचे हे सगळे बनवायची आई आधी पण आता विसरली आम्ही तर आईच्या हाताचे बनवलेले बऱ्याच वस्तू घातलेल्या आहेत वापरलेल्या आहेत घरामध्ये जेवढे पडदे वगैरे होते ना ते माझ्या आईच्याच हातचे आहेत बऱ्याच वस्तू आहेत मी विणकाम माझी आईकडूनच शिकलेली आहे मला आईने शिकवलेलं आहे आम्ही म्हणजे गुरं शेतामध्ये चारायला घेऊन जात होतो किंवा शेतामध्ये कामं असेल कंटाळा येत असेल त्यावेळेस मी घेऊन जात होती आणि तशा टायमाला मला आईने शिकवलेलं आहे विणकाम बरेच डिझाईन नंतर विसरली तर तेवढे मला सांगू नाही शकली पण जेवढं बेसिक आहे तेवढं मी माझ्या आईकडून शिकली त्याच्यानंतर डिझाईन वगैरे मला बनवायचे असेल तर मी वरून बघून शिवते आणि बनवते विणकाम करते जेव्हा रुद्रांस्फोटात होता मी गरोदर होती त्यावेळेस मी बऱ्याच वस्तू विणलेल्या आहेत बनवलेल्या आहेत एकदा बनवायला सुरुवात केली तर असं वाटते आपण बनवतच राहावं कामधंदा सगळं विसरून जातो आणि एकदम मन तल्लीन होतो आणि त्याच्यातच बिझी होतो मी तर जेव्हा नवीन नवीन शिकली ना एवढं विंदायची की काय काय विंदायची काय, काय काय बनवायची खूप सार काय काय बनवली आहे आणि विणलेली आहे सगळं माझ्या आईकडे आहे